मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्यव्यापी मोहिमेचा राजापूर तालुक्यात राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजन साळवी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार कोविड 19 मुक्त मोहीम या माध्यमातून राज्यभर प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणं या मोहिमेचा शुभारंभ राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात झाला. यावेळी गावातील ग्रामस्थांचं स्क्रीनिंग करून त्यांची तापमान तपासणी व ऑक्सिजन तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर पंचायत समिती सभापती विशाखा लाड, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषदेचे आबा दुधवडकर, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, उपसभापती प्रकाश गुरव, माजी सभापती अभिजित तेली, राजापूर नगर परिषदेचे गटनेते विनय गुरव, नगरसेविका प्रतीक्षा खडपे आदी उपस्थित होते. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे आम्ही राजापूर तालुक्यामध्ये उन्हाळ्या गावामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ केलेला आहे. त्यामागचा भावना उद्देश एवढाच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा संपूर्ण सरकारचा असा आहे की प्रत्येक घरात ही संपूर्ण आमची टीम गेली पाहिजे, प्रत्येकाची भेट घेतली पाहिजे, त्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. असं करत करत संपूर्ण हा जो कालावधी दिला आहे 2 टप्प्यामध्ये तो पूर्णत्वाला न्यायचा आहे. भविष्यातल्या कालखंडामध्ये अशी आरोग्य तपासणी झाल्यामुळे निश्चितपणे कोरोनाची तपासणी होईल, रुग्ण असतील तरी रुग्णालयापर्यंत जातील, त्यांना औषधोपचार केला जाईल. भविष्यातल्या कालखंडामध्ये हा संपूर्ण कोरोना नष्ट होईल अशा तऱ्हेचा उद्देश हा पूर्ण शासनाचा आहे. स्तुत्य उपक्रम हा शासनाने हाती घेतलेला आहे, त्याला सर्व आमच्या महसूल विभागाचे, आरोग्य विभागाचे, पोलीस विभागाचं संपूर्ण सहकार्य आहे. या संपूर्ण उपक्रमाला आमच्या नागरिकांनी सहकार्य करावं अशा तऱ्हेची मी विनंती करतो. ग्रामपंचायतीने खरोखर कौतुकास्पद काम केलेलं आहे. गेले 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या आमचे सर्व आरोग्य सेविका आहेत, आमच्या आशा आहेत, आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, संपूर्ण टीम यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांना ह्या कामासाठी निश्चितपणे आमचं सहकार्य आहे आणि चांगलं काम केल्यामुळे आत्तापर्यंत राजापूर तालुक्यामध्ये हा आपला कोरोना हा प्रादुर्भाव कमी राहिलेला आहे.